महाराष्ट्रातील गुंतवणूक उद्योगधंदे गुजरातला आंधण दिले जात असल्याचा आरोप भाजपवर विरोधकांकडून सुरू होता. यासाठी अनेक दाखले दिले जातात. आता आणखी एका प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण पेटलंय. महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा सेमी कंडक्टर निर्मितीचा उद्योग गुजरातमध्ये गेला. यामुळे राज्याचं नुकसान झालंय. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला सेमी कंडक्टरची गरज असते. भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही, त्यासाठी भारतात काम सुरू होते. या प्रकल्पासाठी वेदांत आणि फॉक्सकॉन लिमिटेडकडून हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती. मात्र अचानक हा सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते. राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळे राज्यात होणारे प्रकल्प गुजरातमध्ये हलवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि 2 महिन्यात आलेल्या सरकारने एवढं काय केलं की ही कंपनी गुजरातमध्ये गेली, असा सवाल आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. दरम्यान हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसणार असून हा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला यावर राज्यात मोठं रणगंधन सुरू आहे. तब्बल 1.57 लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. तर अजित पवार यांनीही यावरून सरकारवर हल्लाबोल केला. वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारचे कान डोसले. तर एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहीहंड्याच फोडत बसायचं का, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं सरकार येऊन 2 महिने झालेत, पण गेल्या 2 वर्षात वेदांता फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला गेला असावा, असं सांगत त्यांनी आपले हात झटकले. दरम्यान या प्रकल्पातून गुजरातला मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पामध्ये 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊन तब्बल 1 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती, पण हा प्रकल्प हलवल्यामुळे महाराष्ट्र या फायद्याला मुकणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू होणार होता, त्यामध्ये जवळपास 30% थेट तर 70% अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती होणार होती. फॉक्सकॉन कंपनी ही मूळची तैवानची असल्यामुळे वेदांत या कंपनीने तिच्यासोबत भागीदारी केली असून महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशन, सेमी कंडक्टर असेंब्लीचे उत्पादन केले जाणार होते. त्याचबरोबर या माध्यमातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळाला असता. दरम्यान या प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून हा प्रकल्प गुजरातमध्ये केलाच कसा, याची चौकशी होणार का, हेच पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कोलम न्यूज, अहमदनगर.